नमस्कार, मी सचिन. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूयाच्या काही ठळक घडामोडी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा रिपब्लिकन सेनेच्या वतीने नवी मुंबई तुर्भे येथे संयुक्त जयंती सोहळा संपन्न. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 127व्या जयंतीनिमित्त चेंबूर शेल कॉलनीमध्ये काँग्रेस नेते सुभाष भालेरावांच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. बाबासाहेबांच्या 127व्या जयंतीनिमित्त सायन धारावीमध्ये विश्वात्मक सामाजिक सेवा ट्रस्टच्या वतीने लाडू वाटपाचा कार्यक्रम संपन्न. चेंबूर सुभाषनगरमध्ये चर्मकार बांधवांचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा संपन्न. विविध सामाजिक संघटना, नगरसेविका आशाताई मराठे यांच्या वतीने मेळावा आयोजित. आणि नवी मुंबई नेरूळमध्ये मनसे वाहतूक सेनेचा मेळावा संपन्न. विविध जिल्ह्यातील वाहतूकदारांच्या समस्या निवारण्याचा मनसे संकल्प. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचा भव्य वाहतूकदार मेळावा नेरूळ येथील आग्री कोळी सांस्कृतिक भवनात पार पडलाय. मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड परिसरातील वाहतूकदारांच्या समस्यांचा आढावा यामध्ये घेण्यात आलाय. यानिमित्तानं आपल्या समस्या निवारण्याकरिता मनसे वाहतूक सेनेशी संपर्क साधावा असे आवाहन संघटनेचे उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी केले. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेअंतर्गत जड अवजड वाहतूक विभागातर्फे नवी मुंबई नेरूळ येथील आग्री कोळी सांस्कृतिक भवन येथे भव्य वाहतूकदार मेळावा पार पडला. अशा या मेळाव्यास उपस्थित प्रमुख मार्गदर्शक मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे, वाहतूक सेनेचे अध्यक्ष संजय नाईक, सरचिटणीस नितीन नांदगावकर, आरिफ शेख, मनसे उपाध्यक्ष संजय जामदार, जड अवजड वाहतूक विभागाचे उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे, रमाकांत साळवे, ओरियंट शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड मॅनेजिंग डायरेक्टर जमील जलाली आदी मान्यवरांसह मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने वाहतूकदार उपस्थित होते. यावेळी वाहतूकदारांच्या विविध समस्यांवर मार्गदर्शन करताना मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी जड अवजड वाहतूक विभागाचे काम पाहत असलेले उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे आणि रमाकांत साळवे यांच्या कामाचं कौतुक करीत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाही दिली. वाहतुकीच्या प्रदीप तुम्ही आणि रमाकांतजी जे कागद दिले याच्यामध्ये नंतर वाचन करतो मी संजयशी बसेल सुद्धा आणि बघू काय कसं करायचं. अमुक तमुक सगळं ते बघत येईल. तुम्हाला जी मदत लागेल ती द्यायला मी तयारच आहे. केवळ नवी मुंबईच्या समस्या नाही, जे मीडिया समस्या नाही, महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या वाहतुकीच्या बाबतीमध्ये समस्या असतील त्या त्या बाबतीमध्ये आपल्याला जागृत राहायला पाहिजे. आणि जिथे अन्याय दिसेल विशेष म्हणजे या मेळाव्यातून मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड सारख्या विविध भागातील वाहतूकदारांच्या समस्यांचा आढावा घेण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने केंद्र सरकारच्या DPD धोरणाविरोधात मनसे जड अवजड वाहतूक सेना आपल्या स्टाईलनं आंदोलन छेडणार असल्याचे उपाध्यक्ष प्रदीप वाघमारे यांनी म्हटलंय. नावाशिवा पोर्टमध्ये जे 4 ते 5 हजार कंटेनर आयात येतात ते कंटेनर फक्त 5 लोकच घेऊन जाणार आहेत. बाकी सर्व लोक असेच त्यांच्या तोंडाकडे बघणार आणि आज त्यांनी ज्या गाड्या घेतलेल्या आहेत त्याचे हप्ते भरू शकणार नाही, त्यांच्यावर आर्थिक बोजा पडणार आहेत, त्यांचे घरदार उद्ध्वस्त होणार आहेत, त्यांना हप्ते भरायला पैसे नाही आहेत आणि एवढ्या गाड्यांचं कर्ज कसं फेडायचं हे मोठं संकट त्यांच्यासमोर उभं आहे. काय DPD नावाचं जे काय धोरण केंद्र सरकारने लागू केलेलं आहे 6 एप्रिलला त्या धोरणातली भूमिका त्यांनी दाखवली आणि ते टेंडरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आणि त्यातून फक्त 5 कॉन्ट्रॅक्टर लोकांना, फक्त 5 ट्रान्सपोर्टर लोकांना ते काम देण्यात आलेलं आहे. पूर्ण अखंड महाराष्ट्रातील वाहतूकदार कुठेही व्यवसाय करू शकणार नाहीत कारण त्यांना फक्त त्या 5 लोकांच्याच दरवाजात बसावं लागणार आहे, त्यांना त्यांच्या शिवाय पर्याय नाही आहे. तर हे सगळं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना सहन करणार नाही आहे, त्याच्या विरोधात आम्ही आवाज उठवणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण आमच्या सोबत यावं आणि आम्हाला साथ द्यावी. जास्तीत जास्त आता जे त्यांनी यादी जाहीर केली त्यामध्ये फक्त एक मराठी कंपनी दिसते, बाकी तर सर्व परप्रांतीय आहेत आणि सर्वत्र गुजरातच्याच कंपन्या दिसत आहेत. तर हे अतिशय भयानक असं चित्र उभं दिसतं आहे आम्हाला. आम्ही सन्माननीय रासाहेब यांच्या रासाहेबांची भेट घेऊन या सर्व विषय त्यांच्यासमोर आम्ही मांडलेले आहेत. आम्ही त्यांच्या आदेशाची वाट बघतो आहे आणि नंतर आम्ही निर्णय घेऊ. एकंदरीतच वाहतूकदारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी वाहतूक सेना सक्षम आहेच. मात्र आपल्या समस्या निवारण्याकरिता वाहतूकदारांनीही स्वेच्छेनं आपल्याशी संपर्क साधावा असं आवाहनही प्रदीप वाघमारे यांनी केलंय. या मेळाव्याचं उद्दिष्ट जे जडअवजड वाहतूकदार आहेत त्यांच्या अनेक समस्यांचं निवारण करणं हा एकमेव हेतू होता. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून
वाहतूकदारांच्या ज्या गाड्यांची जी कोंडी होते त्यामुळे त्यांचं आर्थिक नुकसान होतं आहे आणि त्यामुळे वाहतूकदार संपुष्टात येत आहेत. अनेक खड्ड्यातून खराब पार्किंगमधून त्यांना जावं लागतं आहे. त्यांच्या महागड्या टायरची नासधूस होते. त्यांना बरंचसं नुकसान सहन करावं लागतं आहे. प्रत्येक प्रमुख शहरांमध्ये नाकेबंदी आणि प्रवेशबंदी असल्यामुळे त्यांना 12-12 तास वेटिंग करावी लागते. कोणत्याही आस्थापनामध्ये गेल्यानंतर, उदाहरणार्थ पोर्टमध्ये गेल्यानंतर, त्यांना 12 तास, 2 दिवस, 3 दिवस आतमध्ये कंटेनर भरले जात नाहीत, खाली केले जात नाहीत. त्याला जाब विचारलं तर सांगतात की आम्ही करू, आणि त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे वाहतूकदार अतिशय हताश झालेले आहेत आणि त्याचा त्यांनाच न्याय मिळवून देण्याकरता मनसेच्या वाहतूक सेनेच्या माध्यमातून जड अवजड विभाग हे काम करणार आहे. आणि प्रत्येक वाहतूकदारांच्या ज्या RTO-मधल्या समस्या असतील, 3-3 महिने, 4-4 महिने त्यांची पासिंग होत नाही आहे, फिटनेस होत नाही आहे, त्यामुळे वाहतूकदार जर रस्त्यावर वाहनं चालवतील तर जर त्यांचा अपघात झाला किंवा काही चोरी झाली तर त्याचं जे काही नुकसानचं क्लेम येणार आहे त्यांच्यावर, तर तो कोणत्या माध्यमातून भरून द्यायचा? तर हे सर्व थांबवण्याकरता वाहतूक सेना अग्रेसर झालेली आहे. आणि आम्ही या पूर्ण वाहतूक इंडस्ट्रीला सांगू इच्छितो की आपल्या कोणत्याही समस्या असतील तर आपण कृपया आम्हाला कळवावं. आम्ही आमच्या पत्रकामध्ये मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस दिलेला आहे. कॅमेरामॅन मसूद अहमदसह प्रशांत कापडी जनादेश वृत्तवाहिनीकरिता.